सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची पहिली भेट कुठे झाली, दोघे एकाच बॅरेकमध्ये होते का, किंवा या दोघांची कारागृहात कुठे भेट झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. नाशिक पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहाला या संदर्भात पत्रही लिहिलं आहे. त्याचबरोबर नाशिक गुन्हे विभागाचं एक पथक पुण्यातील एरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ताचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळते. बडगुजर प्रकरणात नाशिक पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपला अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे